नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत पालघर जिल्ह्याच्या पेपरमधील अंक गणिताचे प्रश्न त्याचे विश्लेषण ठीक आहे चला चालू करण्याआधी पोलीस भरतीसाठी पोलीस भरती दोन हजार तेवीस साठी आपली चालू झालेली आहे फी आहे दोन हजार पाचशे रुपये दररोज लाईव्ह लेक्चर असतात चार तास टॉपिक नुसार बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते तुम्ही एक वर्षापर्यंत कितीही वेळा बघू शकता तसेच तुम्हाला सर्व विषयांची ईबुक भेटतील पीडीएफच्या स्वरूपात ठीक आहे डाउट सेशन होतं आपल्या इथं आणि पन्नास पेक्षा जास्त ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका संच भेट ठीक आहे ज्याला लावायचे असेल ते लावू शकतात काही अडचण असेल तर आपल्या ऑफिसच्या नंबरला कॉल करायचा ठीक आहे चला प्रश्नांकडे वळूयात पहिला प्रश्न बघा अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा पाच वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या एकच्या तीन पेक्षा आठ वर्षांनी जास्त आहे सुरेशचे वय दहा वर्ष असल्यास अजयचे वय किती इथं सुरेशचं वय दिले आपल्याला अजयचं वय विचारले ज्याच्या रिलेटेड आहे लिया इथं सुरेश इथं अशोक कारण सुरेशच्या ले एर, रिलेटेड कोण आहे अशोक आहे आणि अशोक रिलेटेड कोण आहे अजय आहे सुरेशचं वय किती दिले इथं दहा वर्ष अशोकचं काय सांगितलंय सुरेशच्या वयाच्या दुप्पटेपेक्षा पाचने कमी मग दहाचे दुप्पट किती वीस पण त्याच्यापेक्षा पाचने कमी म्हणजे अशोकचे वय किती पंधरा आता काय सांगितलंय अशोकचे वय अजयच्या वयाच्या एक चे तीन पेक्षा आठ वर्षांनी जास्त जे आहे जे अजयचं वय आहे त्याच्यापेक्षा एकशे तीन पेक्षा आठ वर्षांनी जास्त कोणाचं वय अशोकच आता हा आठ इकडं प्लस इकडे आल्यावर काय म्हणत मायनस म्हणजे पंधरा वजा आठ बरोबर एकशे तीन पंधरा मधून आठ गेले सात हा तीन का इकडे भागेले इकडे आल्यानंतर कोण येले सात्रिक एकवीस म्हणजे अजयचं वय किती असणार इथं एकवीस वर्ष ऑप्शन नंबर एक, एक, एक। समजलं का जास्त आहे म्हणून तिकडं प्लस केलं इकडं आल्यानंतर तो मायनस होणार कळलं पाहिजे तर करून बघा एकवीस चे एकशे तीन काढा बघा इथं काय सांगितलंय अजयच्या वयाच्या एकशे तीन पेक्षा एकवीस चे एकशे तीन काढले किती आले सात त्याच्यापेक्षा आठ ने जास्त आहे का अशोक वय पंधरा वर्ष समजलं चला पुढचा प्रश्न बघू गोपाळ शंभर पायऱ्या चढून एका देवालयात जातो वर जाताना प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढे फुले ठेवल्यास त्यास किती फुले बरोबर न्यावी लागतील प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांक एवढे फुले ठेवतो म्हणजे पहिल्या पायरीवर एक दुसऱ्या पायरीवर दोन तिसऱ्या पायरीवर तीन अशा तो शंभर पायऱ्या चढून जातो तर त्याला सोबत किती फुले न्यावी लागतील अशा वेळेस म्हणजेच काय ह्याचा अर्थ एक ते शंभर पर्यंतच्या एक ते शंभर पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती नैसर्गिक संख्यांची बेरीज असा प्रश्न न विचारता शाब्दामध्ये शाब्दिक गणित शब्दामध्ये हा विचारले एक ते शंभर पर्यंत कळलं का बघाय पहिल्या पायरीवर एक ठेवणार दुसऱ्या पायरीवर दोन म्हणजे तिच्या क्रमांक एवढे फुले ठेवतो म्हणजेच थोडक्यात तुम्हाला एक ते, ते शंभर पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची तसले कोणत्या संख्या नैसर्गिक संख्या मग पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीले दोन गुणिले एकूण संख्या एकूण संख्या किती आहेत शंभर करा बेरीज किती आले एकशे एक, एक भागीले दोन गुणिले शंभर दोन ने भाग दिला किती आले पन्नास एकशे एक गुणिले पन्नास शून्य लिहून टाकला पाच के पाच पाच शून्य शून्य पाच एके पाच म्हणजे त्याला सोबत किती फुले न्यावे लागतील पाच हजार पन्नास फुले न्यावी लागतील समजलंय चला लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा बघाय दोन हजार तेवीस ला म्हणजे एकवीस ची जे झालेली एक एक्झाम आहे ते पेपर आहेत याच्यावरून तुम्हाला अंदाज येणार की पुढची परीक्षा पुढची एक्झाम कशी असेल कशा प्रकारचे प्रश्न येतात त्यामुळे जे पण पोलीस भरती करणार आहेत तुम्ही आहेत तुमचे मित्र आहेत त्या सर्वांना लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आणि कमेंट सुद्धा करायची ठीक आहे पुढचा प्रश्न एका चौदा मजली इमारतीच्या दहाव्या मजल्यावर चढण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो तर दहाव्या मजल्यावरून आणखी पाच मजले चढून जाण्यास किती वेळ लागेल ऑप्शन बघा पंधरा मिनिटं तीस मिनिट पंचेस मिनिटं यापेक्षा वेगळे उत्तर प्रश्न नीट वाचत नाही काय काय जाणं एकदम घाईमध्ये सोडून टाकतात काय लिहिते त्यांनी काय सांगितले दहा मजले जाण्यापर्यंत अर्धा तास वेळ लागतो मग ते पुढं काय वाचत ते अजून पाच मजले चढून जाण्यासाठी किती वेळ लागेल ते फक्त एकच हिशोब करतात काय अर्धा तास लागतो की ती दहा मजल्याला मग पुढच्या पाचला लागेल पंधरा मिनिटं आणि पटकन इथं स्टिक करून टाकतात आणि उत्तर चुकून जात प्रश्न नीट वाचत नाही ना म्हणून प्रश्नामध्ये पहिल्यांदाच काय सांगितलं इथं तुम्हाला चौदा मजलीच बिल्डिंग आहे इमारत जी आहे ती चौदा मजली आहे पंधरावा मजलाच नाहीये जर दहा मजले चढून गेलाय आणि दहा मजल्याच्या पुढं पाच मजले कसं काय चढून जाईल तो जाऊच शकत नाही कारण इमारतच चौदा मजले पुढे अजून तो पाच मजले कसं जाणार नाही जाणार म्हणजे याच योग्य उत्तर आहे यापेक्षा वेगळं किंवा सांगता येणार नाही किंवा हे घडूच शकणार नाही कळलं भरपूर जण काय करतात अर्धा तास दहा मजले पाच मजल्याला पंधरा मिनिट पटकन कोणतरी पंधराला टिक करता किंवा इथं काय सांगितलंय एकूण किती वेळ लागला असं वाचलं का काय करतात ते तीस मिनिटाला टिक करून टाकते पंचाळीस मिनिटाला टिक करते उत्तर इथं चुकून जाणार कारण का आपण प्रश्न नीट वाचत नाही ना प्रश्नामध्ये दिलेलं काय विचारलं काय हे जर समजलं तरच आपलं उत्तर येतं बरोबर समजलं असे फसवे प्रश्न येतात अगदी सोप्पं असतं उत्तर आपल्याला काढायची गरज नसते फक्त वाचल्यानंतर आपल्याला समजतं तुमची बौद्धिक चाचणी किती आहे यावरून हे समजत कळ पुढचा प्रश्न सातचं वर्ग आणि तेराचं घन यांची बेरीज किती काय सांगितले सातचा वर्ग प्लस तेराचा घन सातचं वर्ग एकोणपन्नास तेराचा घन पाठच पाहिजे नसल पाठ तर पाठ करून घ्या किती दोन हजार एकशे सत्त्याण्णव तेरा गुणिले तेरा तेराचा वर्ग सगळ्यांचा पाच पाठ आहे एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर गुणिले तेरा करा कळलं तेराचा घरा किती येणार घन किती येणार दोन हजार एकशे सत्त्याण्णव इथं तुम्हाला काय सांगितलं बेरीज करा बेरीज दोन हजार एकशे सत्त्याण्णव प्लस एकोणपन्नास नऊ सात सोळा एक हातचा नऊ एक दहा चार चौदा एक एका दोन दोन किती येणार बेरीज दोन हजार दोनशे सेहेचाळीस ऑप्शन नंबर चार समजलंय चला पुढचा प्रश्न बघा एका चौरसाकृती शेताची बाजू तीनशे मीटर आहे तर एक पॉइंट पंचवीस रुपये प्रति चौरस मीटर दराने त्या शेतात सपाट करण्याचा खर्च किती येईल आता तुम्हाला सपाट करायचंय शेत म्हणजे फक्त बांधा बांधणी करणार कडकडने नाही तुम्हाला पूर्ण शेत सपाट करायचंय म्हणजे तुम्हाला थोडक्यामध्ये क्षेत्रफळ काढायचंय तीनशे स्क्वेअर फूट आहे तीनशे मीटर आहे तुम्हाला काय सांगितलंय त्याचं जी लांबी आहे ती तीनशे मीटर आहे मग तुम्हाला पहिले क्षेत्रफळ काढायचं आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय बाजूचा वर्ग मग तीनशेचा वर्ग किती येणार बघा दोन शून्य आहेत वर्ग करताना जेवढे शून्य असेल त्याच्यात डबल शून्य द्यायचे एक असेल शून्य दोन द्यायचे दोन असेल चार द्यायचे राहिलेली जी संख्या आहे त्याचा वर्ग नऊ म्हणजेच किती असणार ते नव्वद हजार कळलं आता प्रति चौरस मीटरला खर्च किती एक पॉईंट पंचवीस ह्याला काय करायचंय एक पॉईंट पंचवीसनी गुणायचे एक पॉईंट ने फक्त गुणायचंय कळलं आता काय करा डायरेक्ट नऊ आहेत चार शून्य लिहून टाका डायरेक्ट चार शून्य लिहिले ने गुणा नवा पाचा पंचेचाळीस चार हातचे नऊ दुने अठरा दोन वीस दोन बावीस दोन हातचे नऊ दोन अकरा आता किती घर सोडून पॉइंट आहे दोन घर दोन घर सोडून पॉइंट द्या म्हणजेच उत्तर काय आलं अकरा हजार दोन एक लाख बारा हजार पाचशे रुपये एक लाख बारा हजार पाचशे रुपये एवढा खर्च येणार ते शेत सपाट करण्यासाठी एक लाख बारा हजार पाचशे रुपये खर्च येणार कळलं पहिलं काय करायचंय क्षेत्रफळ काढायचंय त्या क्षेत्रफळला किती चौरस मीटर आहे तर नव्वद हजार चौरस मीटर हे आहे क्षेत्रफळ प्रति चौरस मीटरला खर्च आहे एक रुपया पंचवीस पैसे मग काय करायचं त्यांनी गुणाकार करायचा समजलंय चला पुढचं गणित बघा बाराशे ऐंशी रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा वीस टक्के तोटा झाला तर ती साडी किती रुपयाला विक विकली असावी विकत घेतली असावी इथं तुम्हाला खरेदी किंमत काढायची असेल ठीक आहे बाराशे ऐंशी रुपयाला घेतलेली साडी अच्छा ही खरेदी किंमत आहे बाराशे ऐंशी रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा वीस टक्के तोटा झाला तर ती साडी किती रुपयाला विकली असावी कळलं का प्रश्न फिरून विचारलाय सरळ किंमत आहे बाराशे ऐंशी रुपये तुम्हाला त्याचे वीस टक्के काढून वजा करा किंवा डायरेक्ट ऐंशी टक्के काढा वीस टक्के काढून वजा करा किंवा ऐंशी टक्के काढा दोन शून्य गेले दोन शून्य बे बेआठी सोळा बे दुने चार आणि एक पाच बे एक बे दोनशे छप्पन्न रुपये इथे काय झालाय तोटा झालाय दोनशे छप्पन्न रुपये तोटा त्या साडीची किंमत होती बाराशे ऐंशी आता वीस टक्के तोटा झाल्यामुळं ती साडी किती रुपयाला विकायला लागेल दहातून सहा गेले चार एक हातचा आठातून सहा गेले दोन दोनातून दोन गेले शून्य एकाशी एक किती येणार एक हजार चोवीस रुपये कळलं जर तुम्हाला वाटत असेल आपलं जे वजाबाकी आहे ती चुकली तर काय आहे या दोघांची बेरीज करायची या दोघांची बेरीज येते का एवढे बघायचे सहा चार दहा एक हातचा पाच तीन आठ दोनशे दोन एकाशी एक म्हणजे इथे किती येणार आहे एक हजार चोवीस रुपयाला ती साडी विकली असावी कळलं ऑप्शन नंबर चार पटकणी तुम्हाला अकराशे चोवीस दिसलं तिथं टिक केलं उत्तर चुकून जाईल कळलं तुम्हाला वाटलं जर आपली काहीतरी वजाबाकीमध्ये गडबड झाली तर काय करायचंय जी आलेली वजाबाकी आहे जी वजा केलेली आहे यांची बेरीज या दोघांची बेरीज एवढी आली पाहिजे जर एवढी बेरीज आली तर आपली वजाबाकी बरोबर आहे कळलं का चला पुढचा प्रश्न चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती चार अंकी मोठ्यात मोठी सगळ्यात पहिली कन्सेप्ट एक अंकी मोठ्यात मोठी नऊ चार अंकी मग चार वेळा नऊ कळलं एक अंकी लहानात लहान एक त्यांनी काय सांगितलंय तीन अंकी लहानात लहान संख्या जेवढे अंकी असतील तेवढे पुढं शून्य द्यायचे कळलं तीन अंकी आहेत म्हणजे किती येणार शंभर नवातून शून्य गेले नऊ नवातून शून्य गेले नऊ नवातून एक गेले आठ नवाशी नऊ म्हणजे किती येणार ती संख्या नऊ हजार आठशे नव्याण्णव नऊ हजार आठशे नव्याण्णव ऑप्शन नंबर एक कळलं का समजलं एक अंकी मोठ्यात मोठी नऊ मग जेवढे अंकी असेल तेवढ्या वेळा नऊ लिहायचे एक अंकी लहानात लहान एक जेवढी अंकी असेल लहानात लहान त्याच्या ते पुढे तेवढे शून्य देऊन टाकायचे कळलं पुढचा प्रश्न एक मे रोजीचे तापमान पंचेचाळीस पॉइंट सहा अंश सेल्सिअस होते दोन मे ते सहा मे पर्यंतचे तापमान सरासरी तापमान बेचाळीस पॉइंट तीन अंश सेल्सिअस होते व सात मे रोजीचे तापमान सेहेचाळीस अंश सेल्सिअस होते तर एक मे ते सात मे पर्यंतचे सरासरी तापमान किती आता भरपूर जण हा प्रश्न वाचला का गोंधळून जातात गडबडून जातात काय करायचं इथं नेमकं काही नाही करायचं आपल्याला एक मे ते सात मे पर्यंतची काय काढायची सरासरी म्हणजे सगळ्यात पहिलं आपल्याला एक मे पासून सात मे पर्यंत एकूण तापमान किती होतं त्यांची बेरीज करायची आणि किती दिवस आहेत तेवढ्या दिवसांनी काय करायचंय भाग कळ मग काय करायचं आता बघा एक मेचं तापमान किती आहे पंचेचाळीस पॉइंट सहा दोन मे ते सहा मे सरासरी तापमान किती आहे बेचाळीस पॉईंट तीन आपल्याला एकूण काढायचंय दोन मे ते सहा मे किती दिवस झाले दोन तीन चार पाच सहा किती झाले बघा सहा मधून दोन गेले चार प्लस एक म्हणजे पाच दिवसाचं तापमान दिलंय तिथं कळलं का पाच दिवसाचं गुणिले पाच करा पाच त्रिक पंधरा पाच जुने दहा ने एक अकरा पाच पाच चोकवीसने एकवीस एक घर सोडून पॉईंट म्हणजे तीन दिवसाचं या पाच दिवसाचं तापमान किती आलं दोनशे अकरा पॉइंट पाच आणि शेवटी काय सांगितलं त्यांनी सात चे सरासरी तापमान सेहेचाळीस आहे कळलं बघा एक च किती आहे पंचेचाळीस पॉईंट सहा दोन ते सहा मे यांचं एकूण किती आहे दोनशे अकरा पॉईंट पाच पॉइंटच्या खाली पॉईंट लिहायचं आणि बेरीज करायची आणि सात मेच तापमान किती आहे सेहेचाळीस अंश काहीच नाही म्हणून शून्य द्यायचा आहे या सर्वांची करायची एकूण बेरीज आणि भागीला आपल्याला सात दिवस आहेत एक मे ते सात मे सात दिवस आहेत म्हणून सातने ने भागायला लागेल कारण आपल्याला काढायची इथे सरासरी करा बेरीज सहा पाच अकरा एक हातचा पाच एक सहा 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 बारा एक तेरा एक हातचा चारने एक पाच पाच चार नऊने एक दहा शून्य एक हातचा दोन एक तीन एकूण तापमान किती आलं तीनशे तीन, तीन पॉइंट एक आपल्याला विचारलंय सरासरी मग तीनशे तीन पॉइंट एक भागिले काय करायचे सात सात चोक अठ्ठावीस दोन उरले सात त्रिक एकवीस एक उरला कळलं एक उरल्यानंतर आपण परत भाग दिला सात एक सात एक घर सोडून पॉइंट आहे कळलं म्हणजे इथं उत्तर किती येणार त्रेचाळीस पॉइंट एक सातशे अठ्ठावीस दोन उरले तेवीस झाले सात्रिक एकवीस दोन उरले सॉरी एकवीस झाले नंतर भाग दिला सात्रिक एकवीस सात्रिक एकवीस म्हणजे त्रेचाळीस पॉइंट तीन अंश सेल्सिअस हे असणार सरासरी तापमान त्रेचाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस कळलं भाग व्यवस्थित द्यायचा आहे पॉईंट आला तर कडे लक्ष द्यायचं नाही सगळ्यात पहिला भाग देऊन टाकायचा आहे जेवढं घर सोडून पॉईंट असेल तेवढं घर सोडून पॉईंट देऊन टाकायचा शेवटी कळलं किती आलं त्रेचाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस हे असणार एक ते सात मे पर्यंतचं सरासरी तापमान समजलंय ता पुढचं गणित सायकलच्या चाकाची त्रिज्या पस्तीस सेंटीमीटर आहे तर चाकाच्या दोनशे फेऱ्यात चाक किती अंतर जाईल आतापर्यंत तुम्ही अंतर भेटलं होतं तुम्हाला त्रिज्या भेटलेले किती फेऱ्या होतील असे प्रश्न हो येत होते आता थोडेसे प्रश्न ऍडव्हान्स आहे ऍडव्हान्स वगैरे काही नाहीये ज्याची कन्सेप्ट क्लिअर असेल त्याला प्रश्न सोडवताय कळ फेऱ्या दिल्यात ना मग काय करायचं आपल्याला किलोमीटरच्या ऐवजी त्या फेऱ्याने काय करायचंय भागायचे कळ सगळ्यात पहिलं आपल्याला काय काढावं लागेल एक फेरीला किती मीटर अंतर जाते ते काढावं लागेल कळलं ऑप्शन मीटर मध्ये एवढं लक्षात ठेवायचंय आणि जी त्रिज्या दिली ती सेंटीमीटर मध्ये दिली मग तुम्हाला इथं चाकाची त्रिज्या दिली पस्तीस परीख मग वर्तुळाचं परीख बरोबर काय दोन पाय आर दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले पस्तीस सातापाचा पस्तीस बावीस जुने चव्वेचाळीस चव्वेचाळीस गुणे पाच जुने दहा बावीस गुणिले दहा किती आले दोनशे दहा फेरीला किती सेंटीमीटर जाणार आहे दोनशे दहा सेंटीमीटर अशा किती फेऱ्या मारल्यात दोनशे एका फेरीत किती जाते दोनशे दहा मग दोनशे फेऱ्यांमध्ये किती सेंटीमीटर जाईल सगळ्यात पहिला आपल्याला दोनशे दहा गुणिले दोनशे करायला लागल तीन शून्य आहेत तीन शून्य देऊन टाकले एकवीस जुने बेचाळीस म्हणजे बेचाळीस हजार सेंटीमीटर झाल्या एवढा अंतर जाईल परंतु आपल्याला कशामध्ये पाहिजे किलोमीटर मध्ये बेचाळीस हजार सेंटीमीटर मध्ये तर किलोमीटर मध्ये पाहिजे मग आपल्याला काय करायला लागेल एक हजारने भाग द्यायला लागेल मग एक दोन तीन शून्य गेले एक दोन तीन म्हणजेच किती आलं इथं बेचाळीस मीटर यायला पाहिजे सेंटीमीटरला चारशे वीस मीटर यायला पाहिजे उत्तर इथे किती चारशे वीस चारशे चाळीस ना येणार चारशे वीस मीटर अंतर जाईल कळलं काय केलं आपण काय करायचंय सगळ्यात पहिलं एका फेरीचं अंतर काढायचंय एका फेरीचं अंतर काढला आपण किती आले दोनशे दहा सेंटीमीटर एक परीख म्हणजे एक फेरी एक फेरीत दोनशे दहा सेंटीमीटर जाते अशा किती फेऱ्या मारल्या तिथं दोनशे मग दोनशे निगुण दोनशे दहा ला दोनशे निकुण तीन शून्य लिहिले एकवीस जुने बेचाळीस मग काय करायचंय तुम्हाला सेंटीमीटरला मीटर पर्यंत आणायचंय मग एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणजेच तुम्हाला जर लहानला मोठ्यामध्ये आणायचंय म्हणजे तुम्हाला इथं काय करायला लागेल शंभरने भाग द्यायला लागेल मग हजारने न भाग देता इथं शंभरने भाग द्यायचा बेचाळीस हजार भागेले शंभर दोन शून्य गेले चारशे वीस मीटर अंतर कापलेलं असणार कळलं पुढचा प्रश्न दोन संख्यांचा गुणाकार चार हजार तीनशे पस्तीस असून त्यांचा लसावी दोनशे पंचावन्न आहे तर त्या संख्यांचा मसावी किती कन्सेप्ट काय दोन संख्यांचा गुणाकार जेवढा असतो एवढाच गुणाकार लसवी आणि मसावीचा असतो इथं तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार दिलाय चार हजार तीनशे पस्तीस भागीले लसवी घेतलं तर तुम्हाला मसावी भेटून जाईल लसावी किती दोनशे पंचावन्न सगळ्यात पहिले पाच ने भाग देऊ पाच पाच पंचवीस पाच एके पाच पाचशे अठे चाळीस पाच सख तीस पाच सात पस्तीस आता कशाने भाग जातोय सतराने भाग जातोय कारण ह्याला डायरेक्ट ने भाग देऊ सतरा त्रिक 51 सतरा पाचे आहे पंच्याऐंशी एकूणला सतरा एके सतरा तीनने भाग दिला किती आले सतरा म्हणजे इथं मसावी किती असणार आहे सतरा ऑप्शन नंबर चार दोन संख्यांचा गुणाकार जेवढा येतो एवढाच गुणाकार लसावी आणि मसावीचा येतो आता तुम्ही जर दोनशे पंचावन्न गुणिले सतरा केलं तर किती उत्तर येणार चार हजार तीनशे पस्तीस कारण लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार चला जाण्याआधी पोलीस भरती साठी आपली लक्ष व्याज चालू झालेली आहे फी आहे दोन हजार पाचशे रुपये ज्यालाही लावायचे असेल ते लावू शकतात काय अडचण आली आपल्या ऑफिस नंबरला कॉल करायचा आहे ऑफिस नंबर तुम्हाला माहितीचे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री काही अडचण आली या नंबरला कॉल करायचा ठीक आहे पुढचा प्रश्न एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या अठ्ठ्याण्णव आहे व डोक्यांची संख्या सव्वीस आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत गायी आणि गुराखी किती आहेत अशा प्रकारचे प्रश्न आले सगळ्यात पहिलं काय करायचं जी पायांची संख्या दिसते त्या पायांच्या संख्येला दोनने भाग द्यायचा आहे जेवढी पण पायांची संख्या दिसते दोघ आहेत ना दोनने भाग द्यायचा दोन ने भाग दिला बे चोक आठ एकोरला जे पण उत्तर आलं त्याच्यामधून काय करायचंय जी त्यांची डोक्यांची संख्या आहे ती वजा करायची एकोणपन्नास मधून सव्वीस गेले नवातून सहा गेले तीन चारातून दोन गेले दोन तेवीस जे पण उत्तर आलं ते उत्तर कोणाचं असणार ज्यांच्या पायांची संख्या जास्त ज्यांच्या पायांची संख्या जास्त आता इथं गायी आणि गुराखी मध्ये कोणाच्या पायांची संख्या जास्त आहे गायींची म्हणजे इथं गायी असणार तेवीस गायी असणार इथं तेवीस आणि गुराखी किती असणार मग एकूण संख्या आहे सव्वीस मग गुराखी असणार इथं तीन ऑप्शन नंबर तीन तेवीस आणि तीन गायींची संख्या तेवीस गुराखींची तीन समजले अशा प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ द्या आता गाई गुराखी किंवा एक दोन पा, एक दोन पायाचा प्राणी असणार एक चार पायांचा प्राणी कळलं मग प्रत्येक वेळेस उत्तर कोणता येणार आहे जो चार पायाचा प्राणी असणार ना ते उत्तर येणार अशा पद्धतीने कोणतंही गणित सोडवलं तुम्ही पायांच्या एकूण संख्येला दोन्ही ने भाग दिल्यानंतर जे पण उत्तर आले जे उत्तर आले त्या उत्तरामधून जी डोक्यांची संख्या दिली ती वजा केल्यानंतर जे पण उत्तर येणार आहे ते उत्तर असणार चार पाय असलेल्या प्राण्यांची संख्या समजलं मग एकूण संख्येमधून ही संख्या वजा केली तुम्हाला पुढच्या प्राण्यांची संख्या भेटून जाईल समजलंय पुढचा प्रश्न तीन संख्या चारास पाच सहा प्रमाणात असून त्यांची सरासरी पंचवीस आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती बघा तीन संख्या प्रमाणात दिलेत त्यांची सरासरी दिली पंचवीस सरासरी पंचवीस किती संख्या तीन मग काय करायला लागाली इथं चार एक्स पाच एक्स सहा एक्स या सर्वांची बेरीज किती असणार इकडं पंचवीस सरासरी तीन संख्या म्हणजे गुणिले तीन करा सगळ्यांची बेरीज सहा चार दहा पाच पंधरा पंधरा एक्स बरोबर पंचवीस पंच 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 त्रिक पंच्याहत्तर एक्स बरोबर काय पंच्याहत्तर भागिले पंधरा पंधरा त्रिक पंच्याहत्तर एक्स बरोबर काय आले इथं तीन तुम्हाला विचारलंय काय तर सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी काय आहे इथं सहा एक्स म्हणजेच काय करणार सहा गुणिले एक्स ची किंमत किती काढली आपण तीन सहा त्रिक अठरा म्हणजे इथं सर्वात मोठी संख्या कोणती असणार आहे अठरा सॉरी पंधरा पाच ची पंचाहत्तर इथं तीनचा भाग दिला सॉरी पंधरा 5, ची पंच्याहत्तर ची किंमत किती आली इथं पाच आली मग सहा एक म्हणजे काय सहा गुणिले पाच सहा पंच तर मोठी संख्या किती असणार तीस असणार ती कळलं पंधरा पाचशे पंचाहत्तर एकशे किंमत इथं पाच येणार तीन येणार नाही समजलं अशा मिस्टेक होतात तर आपण नीट लक्ष द्यायचं पुढचा प्रश्न बघा एका संख्येला तीन ने पाच ने व सात ने किंवा सात ने भागले तर प्रत्येक वेळेस बाकी दोन उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती बघा कन्सेप्ट मी पहिल्याच सांगितलेल्या आहेत भरपूर वेळा क्लिअर केल्यात लहानात लहान संख्या काढायची म्हणजे काढायची तुम्हाला लसावी लहानात लहान संख्या काढायची म्हणजे काढायची लसावी जर बाकी समान असेल तर बाकी काय करायची प्लस करायची बाकी समान असेल तर बाकी प्लस करायचे जर फरक समान असेल तर तो मायनस करायचा बाकी प्लस आणि फरक मायनस कळलं आता इथं बाकी समान आहे सगळ्यांची दोन आहे मग आता तुम्हाला लहान लहान संख्या काढायची म्हणजे लसावी आता तीन पाच आणि सात कशा मूळ संख्या आहेत मग यांना कोणत्या संख्येने भाग जाणार नाही म्हणजे सरळ यांचा गुणाकार असणार त्यांची लसावी पाच पंधरा पंधरा साथी पाचशे दर्श एकशे पाच मी काय म्हटलेलं बाकी समान आहे मग बाकी करायची प्लस किती आली एकशे सात मग ती संख्या कोणती असणार एकशे सात एकशे सात ला जर तुम्ही तीन ने भागलं तरी दोन बाकी उरणार पाच ने भागलं तरी सुद्धा दोनच बाकी उरणार आणि सात ने भाग दिला तरी सुद्धा दोनच बाकी उरणार समजलंय ठीक आहे पुढचा प्रश्न बघा अकरा पुस्तकांची किंमत ब्याण्णव पॉईंट चार रुपये असल्यास पंधरा पुस्तकांची किंमत किती बघा इकडं मी लिहितो पुस्तक इकडवर लिहितो रुपये अकरा पुस्तकांची किंमत ब्याण्णव पॉइंट चार आहे तर पंधरा पुस्तकांची किंमत किती पुस्तक वाढले किमती वाढणार म्हणजे इथं एक घटक वाढतोय दुसराही वाढतोय म्हणजे समचलन आणि समचलन मध्ये काय करतो तिरकस गुणाकार करा तिरकस गुणाकार काय येणार ब्याण्णव पॉईंट चार गुणिले पंधरा भागिले अकरा याचा पॉईंट काढला इथं शून्य देऊन टाकला आता बघा ह्याला अकरा अकराने भाग जाणार कारण बघा यांची बेरीज करा नऊ चार तेरा तेरा मधून दोन गेले अकरा शून्य किंवा अकरा चे पटे ते म्हणजे अकराने भाग जाईल भाग देऊन टाका अकरा एक अकरा शून्य इथं भाग दिला अकरा आठ अठ्ठ्याऐंशी इथे उरले चार अकरा चौक चव्वेचाळीस इथं परत भाग दिला पाच त्रिक पंधरा पाच दुने दहा दोन ने भाग दिला बे चोक आठ बे दुने चार बेचाळीस गुणिले तीन तीन दुने सहा तीन चोक बारा म्हणजे पंधरा पुस्तकांची एकूण किंमत किती असणार एकशे सव्वीस रुपये ऑप्शन नंबर चार समजलं जेवढं पण पुस्तक पुस्तकं जर वाढली किंमतही वाढणार पुस्तकं कमी झाली असती किंमत कमी झाली असती म्हणजे एक घटक वाढतोय दुसराही वाढतोय किंवा एक घटक कमी होतो दुसराही कमी होतो म्हणजे तिथं असणार समचलन आणि समचलन मध्ये होतो कधी पण त्रिकस गुणाकार समजले कन्सेप्ट जर कन्सेप्ट आवडत असेल तर लाईक करायलाही विसरायचं नाही कंजूस आहे लाईक आहे ठीक आहे जास्तीत जास्त शेअर करायचंय कळलं चला पुढचा प्रश्न बघूयात क्रिकेटच्या पहिल्या डावात एका संघाने दोनशे बावन्न धावा जमवल्या दुसरा संघ पहिल्या बावीस षटकांत सरासरी चार पॉइंट पाच धावा काढू शकला तर विजय मिळवण्यासाठी उरलेल्या अठ्ठावीस षटकांत कमीत कमी किती धावांची सरासरी ठेवावी लागेल आता क्रिकेट म्हटलं क्रिकेट आपला सर्वांचा आवडीचा खेळ क्रिकेट सर्वांनाच माहिती आहे दोनशे बावन्न धावा केल्या होत्या पहिल्या टीमने म्हणजे जे पहिले पहिल्या टीमची बॅटिंग होती त्यांनी दोनशे बावन्न धावा केल्या होत्या नंतरचा दुसरा जो संघ आहे त्या संघाने पहिल्या बावीस षटकात म्हणजे बावीस ओव्हरमध्ये चार पॉईंट पाच सरासरी धावा केल्या मग सगळ्यात आधी आपल्याला बावीस मध्ये किती धावा झाल्या ते आपल्याला काढावं लागणार ठीक आहे काय करणार बावीस गुणिले चार पॉईंट पाच गुणाकार करणार पॉईंट नाहीये आहे सध्या असं समजायचं आणि गुणाकार करायचा डायरेक्ट गुणाकार करा पाच जुने दहा पाच जुने ने एक अकरा अक शून्य चार चार दुने आठ चार जुने आठ शून्य आटनेक नौ, आटनेक नौ। एक घर धावा केल्या अजून राहिले किती एकूण धावा दोनशे बावन त्यांना विजय मिळवायचा असेल तर दोनशे त्रेपन्न धावा करावा लागतील त्यापैकी नव्याण्णव धावा त्यांनी केल्यात शिल्लक धावा शिल्लक रन किती राहिलेत तेरा मधून नऊ गेले किती उरले चार एखादचा मधून दहा गेले पाच एखादचा दोनतून एक गेला एकशे चोपन्न रनची त्यांना आवश्यकता आहे ओव्हर किती आहेत अठ्ठावीस मग त्यांनी सरासरी ओव्हर प्रत्येक ओव्हरला म्हणजे सरासरी किती धावा करावा लागतील मग एकशे चोपन्न भागेले करावं लागेल अठ्ठावीस भाग द्या आता कितीने भाग झाली इथं सात ने भाग जाईल सात सातछोक अठ्ठावीस सात दुने चौदा एक उरला सात दुने चौदा बावीस छेद चार आता चारने जर भाग दिला बावीस छेद चारला तर काय येत बघा चारा पंचे वीस दोन उरले भाग जात नाही शून्य घेतला म्हणून पॉईंट दिला चारा पंचे वीस म्हणजे सरासरी त्यांना काय ठेवावं लागणार आहे पाच पॉइंट पाच सरासरी काय ठेवावं लागेल पाच पॉईंट पाच तेव्हाच ते जिंकू शकतील समजलंय चला पुढचा प्रश्न बघा पंचवीस पंच्याहत्तर शंभर या संख्यांची लसावी काढा पंचवीस पंच्याहत्तर शंभर या संख्यांची लसावी काढायची आता आपण लसावी काढायच्या भरपूर पद्धती आहेत त्यामध्ये शॉर्टकट तुम्हाला सांगतो जर लहान जेवढ्या संख्या असतील त्या सर्व संख्येने मोठ्या संख्येला भाग गेला तर तीच असते लसावी म्हणजे बघा इथं पंचवीसनी शंभरला भाग जातोय परंतु पंच्याहत्तरनी जातोय का नाही जात मग आता इथं बघा शॉर्टकट मध्ये मा तुम्हाला सांगतो पंचवीस पंच्याहत्तर आणि शंभर पंचवीस ने शंभर लाग जातोय पंचवीस झाले कट राहिले काय पंचाहत्तर आणि शंभर मग मोठ्या संख्येची दुप्पट तिप्पट करायचे मोठ्या संख्येची दुप्पट केली दोनशे भाग जातो का नाही मोठ्या संख्येची तिप्पट केली तीनशे तीनशे ला पंच्याहत्तर ने भाग जातो का पंच्याहत्तर चोक तीनशे येते बघा पंचाहत्तर गुणिले चार चारा पंचवीस त्याच आता अठ्ठावीस दोन तीस पंचाहत्तर चौक दीड तीनशे येते म्हणजे इथं लसावी काय येणार याचा डायरेक्ट तुम्हाला लसावी सांगतो येणार तीनशे आता तीनशेला पंचवीस ने पण जाईल पंच्याहत्तर ने पण जाईल शंभरने पण जाईल याच्यापेक्षा लहान अशी कोणती संख्या नाही तर त्या संख्येला या तिन्ही संख्यांनी भाग जाईल समजलं म्हणजे याचा लसावी किती येणार तीनशे पाहिजे तर तुम्ही अवयव पद्धतीने सुद्धा काढू शकता समजलंय पुढचा प्रश्न दुधाचा भाव पंधरा रुपये लिटर असताना दररोज चारशे मिलीलिटर दूध घेतले तर संपूर्ण जून महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल दररोज काय करतोय चारशे मिलीलिटर इतकं दूध घेतोय असा पूर्ण महिना दूध घेतोय आता तुम त्यातल्या त्या तुम्हाला सांगितलं जून महिन्याचे जून महिन्यामध्ये दिवस किती तीस मग सगळ्यात आधी आपण एकूण किती लिटर दूध घेतलं ते काढू दिवसाला चारशे मिलीलिटर मग तीस दिवसाचे किती होणार चार त्रिक बारा म्हणजेच बारा हजार मिलीलीटर दूध घेतले काय घेतले बारा हजार मिलीलीटर आता मिलीलिटरला लिटर पर्यंत आणायचं म्हणजेच काय करायला लागेल एक हजारने भागायला लागल मग बारा हजार भागेले एक हजार म्हणजे तीन शून्य घेतले तीन शून्य गेले म्हणजे किती लिटर दूध घेतलं बारा लिटर दिवसाला आ, बारा लिटर भाव किती आहे पंधराचा मग काय करायला लागल इथं एक लिटरचे पंधराशे बारा लिटर दूध घेतलं पंधरा गुणिले बारा किती आलं एकशे ऐंशी रुपये म्हणजे त्याचं बिल किती रुपये झाले असणारे एकशे ऐंशी रुपये ऑप्शन नंबर तीन समजलं का सगळ्यात पहिलं एकूण महिन्याला किती लिटर दूध घेतलं ते काढलं नंतर एका लिटरची किंमत किती तेवढ्या त्या किमतीने एकूण लिटरला काय केलंय गुणलय समजलंय पुढचा प्रश्न झिरो पॉईंट पाच गुणिले झिरो पाच गुणिले झिरो पाच पॉईंटचा गुणाकार असताना समजायचं पॉईंट नाहीये आणि सरळ गुणाकार करायचा ज्या संख्या दिसतील त्या संख्येचा पाच गुणिले पाच गुणिले पाच किती आलं एकशे पंचवीस किती घर सोडून पॉइंट आहे एक दोन तीन चार मग चार घरं सोडून पॉईंट द्यायचा एक दोन तीन चार चार घरं सोडून पॉईंट द्यायला म्हणजे उत्तर किती आलं शून्य पॉईंट शून्य एकशे पंचवीस ऑप्शन नंबर चार किंवा तुम्हाला इथं पण कळेल चार घरं सोडून पॉईंट येणारी ऑप्शन कोणता आहे ऑप्शन नंबर चार समजला पुढचं गणित एका मोठ्या पेटीत सहा पेटी आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती प्रश्न नीट आहे बघा मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो एक, एक मोठी पेटी आहे काढली मोठी पेटी नंतर काय सांगितलं त्यांनी त्या पेटीत सहा पेट्या आहेत म्हणजे याचे मी सहा भाग करतो बघा केले सहा भाग एक दोन तीन चार पाच सहा एक मोठी पेटी अशा मोठ्या पेटीत सहा पेट्या आणि प्रत्येक पेटीत तीन पेट्या आहेत प्रत्येक पेटीत तीन म्हणजे ह्याच्यात तीन पेट्या ह्याच्यात तीन ह्याच्यात तीन ह्याच्या तीन ह्याच्या तीन ह्याच्या तीन प्रत्येक पेटीत तीन पेट्या म्हणजे टोटल इथं किती पेट्या झाल्यात चार झाल्या मग चार गुणिले सहा चार गुणिले सहा किती झाले चोवीस आणि ही एक मोठी पेटी म्हणजेच एकूण पेट्या किती झाल्या इथं पंचवीस पेट्या झाल्या ऑप्शन नंबर एक समजलं का बघा तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा या झाल्या तीन तीन वाल्या अठरा नंतर ह्या सहा पेट्या म्हणजेच किती झाल्या चोवीस आणि ही एक मो, मोठी पेटी म्हणजे एकूण पेट्या किती असणार तिथं पंचवीस पेट्या असणार समजलंय पुढे बघा पोलीस भरती दोन हजार तेवीस चोवीस साठी आपली लक्ष चालू झालेली आहे फी आहे दोन हजार पाचशे रुपये त्यामध्ये तुम्हाला दररोज चार तास लाईव्ह लेक्चर भेटतात मराठी व्याकरण जी के मॅथ्स आणि रिजनिंग चारही विषय तुम्हाला चारही दररोज होतात लाईव्ह लेक्चर दररोज चार तास लाईव्ह लेक्चर होतात आणि टॉपिक नुसार बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व तुमच्या कन्सेप्ट तिथं क्लिअर होऊन जातात ठीक आहे आणि जर एखादी कन्सेप्ट तुमची नाही क्लिअर झाली एखादा तुमचा टॉपिक एखादा मिस झाला तर त्यासाठी आपलं डाऊट सेशन सुद्धा असतं दर हप्त्याला किंवा दोन हप्त्यानंतर एक डाऊट सेशन असतं आणि सर्व जे जे पण काही व्हिडिओ आहेत ते सर्व रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही एक वर्षापर्यंत किती वेळा बघू शकता आणि तुम्हाला सोबतच सर्व विषयांचे ईबुक भेटणार पीडीएफ स्वरूपात जे तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट काढू शकता ठीक आहे आणि पन्नास पेक्षा जास्त तुम्हाला मॉक टेस्ट भेटणार हे सर्व भेटणार किती दोन हजार पाचशे मध्ये ज्यालाही बॅच घ्यायची असेल घेऊन टाका ठीक आहे आणि बॅच बद्दल तुम्हाला जर काही ये अडचणी येत असेल तर आपल्या ऑफिसचा नंबर आहे त्या नंबरला कॉल करायचा आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री ह्या नंबरला कॉल करायचा आहे तुम्हाला काही अडचण असेल तर विचारू शकता नाहीतर आपला टिक्कर मराठी ऍप आहे त्या ऍपवर जाऊन सुद्धा तुम्ही स्वतः काय डिस्काउंट असेल ते घेऊन किंवा जी फी असेल ती परचेस करू शकता ठीक आहे समजलंय सगळ्यांना चला पुढचा प्रश्न बघू एका गटात शंभर विद्यार्थी आहेत त्यापैकी सहासष्ट विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते बावन्न विद्यार्थ्यांना कबड्डी आवडते व वीस विद्यार्थ्यांना दोन्ही आवडतात तर किती विद्यार्थ्यांना एकही एक खेळ आवडत नाही असे किती विद्यार्थी आहेत त्यांना एकही एक खेळ आवडत नाही म्हणजे ना क्रिकेट आवडतोय ना कबड्डी आवडते ना दोन्ही आवडतात असा किती विद्यार्थी आहेत मग काय करायचंय सगळ्यात पहिलं जे आवडणारे आवडणारे आहेत त्यांची करायची बेरीज सहासष्ट आवडणारे आहेत बावन्न आवडणारे आहेत यांची करा बेरीज सहा दोन आठ सहा पाच अकरा किती झाले एकशे अठरा त्यामधून जेवढे दोन्ही आवडणारे आहेत दोन्ही आवडणारे त्यातून काय करायचे ते वजा करायचे वजा केले किती आले बघा आठातून शून्य गेले आठ अकरातून नऊ गेले अकरातून दोन गेले नऊ म्हणजे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांना काय होते क्रिकेट नाहीतर कबड्डी काही ना काहीतरी आवडते कळलं अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांना एकूण विद्यार्थी आहेत शंभर शंभर पैकी अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांना काही ना काही आवडते म्हणजे फक्त दोन विद्यार्थी अशी आहेत की ज्यांना क्रिकेटही आवडत नाही आणि कबड्डीही आवडत नाही कोणताच खेळ आवडत नाही ते आपले असेच बसलेले असतात फक्त मैदानावर येतात आणि बसून राहतात त्यांना क्रिकेट पण आवडत नाही कबड्डी पण आवडत नाही ठीक आहे तुम्हाला काय आवडतं कमेंट करायचे पुढचा प्रश्न बारा सेकंदात एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील बघा बारा सेकंदात एक इकडं मी सेकंद लिहितो इकडं लिहितो पोळ्या बारा सेकंदला एक अर्ध्या तासात सेकंद किती अर्धा तास म्हणजे तीस मिनिट आणि सेकंद म्हणजे एका मिनिटाचे साठ डायरेक्ट इथं गुणाकार तीस गुणिले साठ बरोबर किती म्हणजे काय होणार इथं तिरकस गुणाकार इथं डायरेक्ट करत सहा त्रिक अठरा 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 वर दोन शून्य बरोबर अठराशे सेकंद एका अर्ध्या तासाचे सेकंद किती अठराशे एक तासाचे किती पूर्ण तीन हजार सहाशे भागिले काय करणार इथं इथ गुणिले एक भागेले बारा बाराने भाग द्या बारा एके बारा सहा उरले बारा पंचे साठ शून्य म्हणजेच अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील तर एकशे पन्नास पोळ्या लाटून होतील किंवा बघा बारा सेकंदाला एक एका मिनिटाला किती पाच मग अर्ध्या तासाला किती तीस गुणिले पाच एकशे पन्नास अशा पद्धतीने सोडू शकता बारा सेकंदाला एक एका मिनिटामध्ये सेकंदाचे किती पाठ होतील पाच होतील बारा पंचे बारा सेकंद ला एक मिनिटामध्ये पाच मग अशा तीस मिनिटामध्ये किती तर तिसा पाच दीडशे दोन्ही पद्धतीने सोडू शकता पुढचा प्रश्न नऊ हजार आठशे रुपये चौगण मध्ये दोनास तीना चारस पाच वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती पहिल्या व्यक्तीचा वाटा आता बघा दोन एक तीन एक्स चार एक्स आणि पाच एक्स चौघांनाही एकूण रुपये वाटलेत नऊ हजार आठशे म्हणून त्यांची केली बेरीज आता करा बेरीज तीन दोन पाच 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 दहा चार चौदा एक्स बरोबर नऊ हजार आठशे मग चौदा मग एक्स बरोबर काय येणार नऊ हजार आठशे भागेले चौदा किती येणार चौदा साती अठ्ठ्यान्न शून्य शून्य एक्स किंमत किती आली सातशे मग दोन एक्स बरोबर म्हणजे दोन गुणिले सातशे बरोबर किती येणार चौदाशे पहिल्या व्यक्तीला किती रुपये भेटले असणार तर चौदाशे रुपये भेटले असेल कळलं सगळ्या व्यक्तींचे तुम्हाला पैसे काढता येतील फक्त एकशे किंमत काढायची कळलं इथं नाही एक्स घेतला तर तुम्ही डायरेक्ट यांची बेरीज करून भाग दिला तर एक भाग बरोबर येतो सातशे मग पहिल्याचा आहे दोन भाग मग सातशे गुणिले दोन केलं तरी सुद्धा येईल समजलं जे नवीन असतील त्यांच्यासाठी स्टेप बाय स्टेप सांगितलं ठीक आहे पुढचा प्रश्न आज रोजी राजू सुनील व अरुण यांच्या वयांची बेरीज सत्यात्तर वर्ष आहे तर तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती असेल तीन वर्षापूर्वी म्हणजे राजूचं तीन वर्ष सुनीलचं तीन अरुणचं तीन म्हणजे नऊ वर्ष त्याच्यातून काय करायला लागेल वजा करायला लागेल मग सत्याहत्तर वजा नऊ किती येणार सतरातून नऊ गेले आठ एखादचा सातून एक गेले सहा म्हणजेच तीन वर्षापूर्वी त्या तिघांच्या वयांची बेरीज किती असणार अडुसष्ट वर्ष किती असणार अडुसष्ट वर्ष समजला का त्या अडुसष्ट मध्ये बघा राजूचे तीन वर्ष टाकले बहात्तर नंतर सुनीलचे तीन टाकले पंच्याहत्तर सॉरी अडुसष्ट मध्ये राजूचे तीन टाकले किती होणार टाकले चौऱ्याहत्तर आणि अरुणचे तीन टाकले सत्याहत्तर कळलं तिघांचे तीन तीन वर्ष म्हणून इथं मायनस केलेत नऊ वर्ष समजलं पुढचा प्रश्न बघा पदावलीचा प्रश्न आहे सहाशे अधिक ऐंशी भागिले दोन वजा दहा गुणिले आठ कंसामध्ये सगळ्यात पहिला आपण भागाकार सोडवतो नंतर गुणाकार मग बेरीज वजा बाकी मग काय येणार सहाशे प्लस ऐंशी भागेले दोन वजा दहा गुणिले आठ मग इथं भाग द्या दोन ने भाग दिला किती आले चाळीस इथं गुणाकार करून घेतला इथं सहाशे प्लस चाळीस किती झाले सहाशे चाळीस वजा आठ गुणिले दहा किती दाक। झाले ऐंशी मग सहाशे चाळीस मधून ऐंशी गेले किती उरले पाचशे साठ किती उरले पाचशे साठ बरोबर बर ना सहाशे चाळीस वजा ऐंशी शून्य शून्य चौदातून आठ गेले सहा पाचशे साठ ऑप्शन नंबर एक इथे येणार पाचशे साठ समजलंय चला पुढचा प्रश्न बघू चला पुढचा प्रश्न बघूयात दर साल दर शेकडा दसादसे पाच टक्के दराने आठ हजार रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे चक्रवाड व्याज सांगा तीन वर्षाचे चक्रवाड व्याज भरपूर जण इथं घाबरतात चक्रवाड व्याज काढायचे काही ट्रिक आहे काही सोपं आहे का ते सूत्र बघितलं त्यांचा एवढा गुणाकार करायचा वेळ जातो बघा एकदम सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे एकदम सोप्या भाषण बघा मुद्दल आहे आठ हजार रुपये दर किती आहे पाच टक्के मग पाच टक्के काढून घ्या अठरा पंचेचाळीस किती आले चारशे रुपये हे असणार पहिल्या वर्षाचं द् व्याज पहिल्या वर्षाचं व्याज किती चारशे रुपये दुसऱ्या वर्षी काय करायचंय हे जे व्याज आहे कारण चक्रवाढ व्याज म्हणजेच काय व्याजावरती व्याज वाढत मग त्या चारशेचे पाच टक्के काढा चारशेचे पाच टक्के काढले किती आले वीस रुपये मग हे वीस रुपये काय करा याच्यामध्ये प्लस करा म्हणजे दुसऱ्या वर्षाचं व्याज किती होणार चारशे वीस रुपये दुसऱ्या वर्षाचं व्याज किती चारशे वीस मग आता तिसऱ्या वर्षाचं व्याज काढायचंय मग या चारशे वीस चे परत पाच टक्के काढा चारशे वीस चे पाच टक्के काढले शून्य गेला शून्य गेला पाच जुने दहा बे दुने चार बे बे किती आले एकवीस रुपये आता एकवीस रुपये कशामध्ये प्लस करायचे या दुसऱ्या वर्षाचा व्याजामध्ये मग या दुसऱ्या वर्षाच्या व्याजामध्ये प्लस केल्यानंतर किती येणार आहे चारशे एक्केचाळीस रुपये मग तिसऱ्या वर्षाचं व्याज किती झालं चारशे एक्केचाळीस रुपये कळलं चारशे वीस प्लस एकवीस चारशे एक्केचाळीस भेटलं तुम्हाला तीनही वर्षाचं व्याज करा बेरीज एक चार दोन सहा चार त्रिक बारा म्हणजे तीन वर्षाचं चक्रवाढ व्याज किती असणार बाराशे एकसष्ट रुपये ऑप्शन नंबर दोन समजलं कशी वाटले ट्रिक कळलं का काही नाही इथं काही सूत्र मित्र काही लक्षात ठेवायचं नाही नॉर्मल पद्धतीने आपल्या कन्सेप्टनुसार जायचे कन्सेप्ट काय सांगते चक्रवाढ व्याज म्हणजे काय व्याजावरती व्याज जे व्याज आहे त्याच्यावरती व्याज वाढत आहे सरळ व्याजामध्ये व्याज समान राहतं चक्रवाढ व्याज मध्ये काय होतं व्याजावरती व्याज वाढत चारशे रुपये सर्व ठिकाणी येणारच परंतु चारशे वर दुसऱ्या वर्षी काय होणार वीस रुपये वाढलेत म्हणून झाले चारशे वीस तिसऱ्या वर्षी काय झालं या चारशे वीस वर पाच टक्के म्हणजे एकवीस रुपये वाढलेत मग तिसऱ्या वर्षी व्याज काय होणार चारशे एक्केचाळीस मग तिन्ही वर्षाचं व्याजांची बेरीज केली तुमचं उत्तर येऊन जाईल बाराशे एकसठ एकदम सोप्या पद्धतीने समजलं कशी वाटले ट्रिक कमेंट मध्ये सांगायचे आणि जास्तीत जास्त लाईक करायचे कळ शेअर करायचंय आणि लाईक पण नक्कीच करायचे ठीक आहे पुढचं <coughs> गणित बघा एक आगगाडी चौपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करताना एक झाड सात सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती तुम्हाला इथं लांबी काढायची म्हणजे अंतर काढायचे मग अंतर बरोबर काय वेग गुणिले वेळ गुणिले छेद अठरा काय करणार पाचशे अठरा वेग किती आहे चोपन्न वेळ किती लागतोय सात सेकंद गुणिले पाच छेद अठरा अठरा एके अठरा अठरा त्रिक चोपन्न तीना पाचशे पंधरा पंधरा साठी एकशे पाच म्हणजे त्या गाडीची लांबी किती असणार एकशे पाच मीटर ऑप्शन नंबर चार कळलं किती असणार गाडीची लांबी एकशे पाच मीटर ठीक आहे समजलंय सर्वांना पोलीस भरती दोन हजार तेवीस चोवीस साठी आपले लक्ष चालू झालेली आहे त्याची फी आहे दोन हजार पाचशे रुपये वैशिष्ट्य दररोज चार तास लाईव्ह लेक्चर चारही विषयांचे एक एक तास लाईव्ह लेक्चर असतात नुसार बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुमच्या सर्व कन्सेप्ट तिथेच क्लिअर होतात जर एखादी कन्सेप्ट क्लिअर झाले नाही एखादा तुमचा लेक्चर मिस झाला तर त्यासाठी आपलं डाऊट सेशन सुद्धा असतं त्यामध्ये तुम्ही समोरासमोर विचारू शकता ठीक आहे आणि हे जे रेकॉर्डिंग आहेत हे जे व्हिडिओ आहेत तुम्ही ते एक वर्षापर्यंत किती वेळा बघू शकता अनलिमिटेड त्याला काही लिमिट नाही ठीक आहे आणि सर्व विषयांचे तुम्हाला ईबुक भेटतं सर्व विषयांचे ईबुक तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटतं जे तुम्ही डाउनलोड करून प्रिंटही काढू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पन्नास पेक्षा जास्त ऑनलाईन प्रश्नपत्रिका म्हणजेच मॉकटेस्ट तुम्हाला भेटतात ठीक आहे समजलं सगळ्यांना चला माहिती जर आवडली असेल तर तुम्ही लाईक करायचे चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचे आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचे तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करायचे ठीक आहे चला पुढच्या लेक्चरला आपण कोणत्या प्रश्नपत्रिका बघणार आहोत ते तुम्ही जास्तीत जास्त कमेंट ज्या कमेंट जास्त येतील तेच प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेऊयात ठीक आहे okay? समजलं सगळ्यांना चला आता मी इथे संपतो थँक्यू जय हिंद